चटकदार, चविष्ट, तरीही सकस आणि स्वादिष्ट पारंपरिक व नवनवीन रेसिपीजसाठी पोटोबा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल. नमस्कार, पोटोबा चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज करणार आहे ज्वारीच्या हुरड्याची उसळ किंवा घुगऱ्या, काहीही म्हणू शकता. अगदी झटपट आणि चवीला एकदम भारी अशा या घुगऱ्या होतात. साहित्य अतिशय कमी आहे, तरीही या घुगऱ्या चवीला एकदम खमंग अशा लागणार आहेत. आणि यासाठी लागेल आपल्याला ज्वारीचा हुरडा, आणि हा हुरडा कच्चा आहे, तसंच तो कोवळा देखील आहे. या घुगऱ्या करण्यासाठी मी एक वाटी ज्वारीचा हुरडा, पाव वाटी भिजवलेले शेंगादाणे, पाव वाटी भिजवलेले हरभरे आणि 10 ते 12 मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. गरजेनुसार मीठ आणि तेल. इथे जो ज्वारीचा हुरडा घेतलेला आहे हा कच्चा आहे आणि हा मी एक वाटी घेतलेला आहे. त्याचबरोबर यासाठी लागतील भिजवलेले कच्चे शेंगादाणे. नेहमीचे शेंगादाणे 1-2 वेळा पाण्याने धुऊन नंतर ते 2-3 तासासाठी भिजत ठेवायचे. नेहमीचे लाल हरभरे ते देखील 1-2 वेळा पाण्याने धुऊन ते 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचे. हरभरे भिजायला वेळ लागतो, शेंगादाणे भिजायला जास्त काही वेळ लागत नाही. भिजवलेले शेंगादाणे आणि हे हरभरे दोन्ही वेगवेगळं कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. तर इथे मी शेंगादाणे आणि हरभरे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. शेंगादाणे चांगले मऊ शिजलेले आहेत आणि हरभरे देखील अगदी व्यवस्थित मऊ शिजलेले आहेत. शेंगादाणे हरभरे शिजवून घेतले, त्या पद्धतीनेच हा ज्वारीचा हुरडा देखील शिजवून घ्यायचा आहे. परंतु हा हुरडा कोवळा आहे, त्याच्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि तो मी कुकरला न शिजवता गॅसवरती पातेल्यात उकळून घेणार आहे. एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ज्वारीचा कोवळा हुरडा घ्यायचा. आत्ता मार्केटमध्ये हा हुरडा मिळायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये गरजेपुरतं पाणी ओतायचं. आणि हे पातेलं गॅसवरती ठेवून याला फक्त एकच उकळी आणायची, कारण हा कोळा असल्यामुळे हा लगेचच शिजणार आहे. आपल्याला हा जास्त वेळ शिजवावा लागणार नाही. मध्यम ते मोठ्या आचेवरती याला एक उकळी आणणार आहे. तुम्ही कोणता हुरडा वापरता त्यानुसार हा हुरडा शिजायला वेळ लागणार आहे. गुळभेंडीचा हुरडा लगेचच शिजला जातो आणि तो चवीला देखील अतिशय छान असतो. एक उकळी आली की हुरडा बोटाने चेक करून बघायचं की तो शिजला की नाही, कारण ज्वारीच्या क्वालिटीनुसार तो हुरडा शिजायला वेळ कमी जास्त होऊ शकतो. आता याला एक उकळी आली आहे आणि हुरडाही शिजला आहे, तर मी याचा गॅस बंद करते. शिजवलेला हुरडा एका चाळणीवरती ओतून घ्यायचा. वरून या हुरड्याला थोडं साधं पाणी ओतायचं, म्हणजे याची शिजण्याची प्रक्रिया तिथेच थांबते. तो जास्त गाळ किंवा गिचका असं होणार नाही. हुरड्याचं पाणी निथळलं जात आहे तोपर्यंत खलबत्त्यामध्ये लसूण कुटून घ्यायचा. खलबत्त्यामध्ये 1-10-12 लसणाच्या कुड्या घेऊन त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घेऊन हा लसूण ठेचून घ्यायचा. खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही.
लसूण जाडसर ठेचून तयार आहे। आता गॅसवरती एक कढई ठेवून शिजवलेल्या ज्वारीच्या हुरड्याला फोडणी करून घ्यायची। कढईमध्ये गरजेपुरतं तेल घ्यायचं, 2 ते 3 चमचे तेल पुरेसं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये लगेचच ठेचलेला लसूण टाकायचा। हा लसूण जास्त प्रमाणात लाल किंवा काळा करायचा नाही, थोडासा गुलाबी झाला की त्यावरती उकडून ठेवलेला हुरडा, हरभरे आणि शेंगादाणे मिक्स करायचे। उकडून ठेवलेला ज्वारीचा हुरडा शेंगादाणे आणि हरभरे टाकायचे, मिक्स करायचे। यामध्ये आता चवीसाठी मीठ टाकायचं। लसूण ठेचताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे इथे आता गरजेनुसार मीठ टाकायचं आणि सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं। खमंग असा वास अगदी दरवळतोय सगळीकडे। हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये तुम्ही या अशाच मिठाच्या घुगऱ्या देखील खाऊ शकता किंवा यामध्ये चवीनुसार थोडंसं लाल तिखट मिक्स करून देखील हे खाऊ शकता। आता तुम्हाला जर का मिठाच्या आणि तिखटाच्या करायच्या असतील तर यातल्या थोड्या घुगऱ्या तयार झालेल्या बाहेर काढायच्या आणि थोड्या घुगऱ्यांमध्ये चवीपुरतं लाल तिखट मिक्स करायचं। खमंग अशा घुगऱ्या तयार झालेल्या आहेत आणि हे सगळं आपण शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे याला वरून झाकण ठेवून वाफ आणण्याची अजिबात गरज नाही। ही चव देखील अतिशय छान लागते, त्यामुळे तुम्ही या मिठाच्याच घुगऱ्या खाऊ शकता। आता या घुगऱ्यातून मी थोड्या घुगऱ्या बाजूला काढून घेते। म्हणजे या मिठाच्या घुगऱ्या तयार झाल्या आणि थोड्या घुगऱ्यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही, अगदी चवीसाठी, आणि हे चांगलं मिक्स करायचं। मिक्स झालं की लगेचच गॅस बंद करायचा। मिठाच्या घुगऱ्या आणि तिखटाच्या घुगऱ्या तयार झालेल्या आहेत। या घुगऱ्या देखील मी प्लेटमध्ये काढून घेते। या तिखटाच्या घुगऱ्या आणि या मिठाच्या घुगऱ्या दोन्हीची चव अतिशय छान लागते। तेलाचा वापर कमीच करायचा, खूप जास्त तेल यासाठी वापरायचं नाही। या घुगऱ्या खाताना याच्या सोबत शेंगादाण्याची चटणी आणि ज्वारीची भातोडी घ्यायची आणि त्याबरोबर या घुगऱ्या खाल्ल्या तर त्याची चव अतिशय भारी लागते। कमी वेळात कमी साहित्यात अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशा या ज्वारीच्या हुरड्याच्या घुगऱ्या किंवा उसळ काहीही म्हणू शकता खाण्यासाठी तयार आहे। नक्की करून बघा। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।